जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत है तुमचं माझ्या नव्या व्हिडिओ मध्ये। या व्हिडिओ मध्ये तुम्हाला रामनवमीची आमची इथे जी मिरवणूक होणार आहे, जो कार्यक्रम होणार आहे, प्लस आमचे इथं अजून थोड्या काही गोष्टी करणार आहेत, त्या सगळ्या तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे। खरं तर हा व्लॉग मी कालच चालू केला होता। काल आम्ही चाकणला गेलतो मूर्ती आणायला श्रीरामांची, पण तिकडे थोडासा इश्यू झाल्यामुळे ती मूर्ती ऍक्च्युअली नगरला पाठवली होती, मग त्यामुळे आम्हाला काही पॉसिबल झालं नाही। त्यामुळे मग तिथून आम्ही परत कॅन्सल झालो आणि परत तिकडे आलो। मग तो व्लॉग मध्ये काही फुटेज घेतलं नाही मी, ते उगच जास्त एक्स्ट्रा वाढलं म्हणून। आणि रामनवमी ऍक्च्युअली 10 तारखेला असते, आमची पण 10 तारखेलाच होती, पण आमची ते अजून एक मंडळ आहे म्हणजे आपल्या जवळच आहे, त्यांनी 10 तारखेला ठेवली होती। मग एकाच दिवशी दोन ठिकाणी नको म्हणून आम्ही 11 तारखेला म्हणजे आज आमची रामनवमी आहे। सो आज एकदम जोरात तयारी चालू झाली, सगळं सजून वगैरे झालेली, सगळी इकडे भगवे झेंडे लावलेले आहेत आणि आता सिस्टीम वगैरे लावायचं, जोडायचा कार्यक्रम चालू आहे तिकडं। तर चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला। आता मे बी दिसत असन तर याचे स्क्वेअर लावले, याचा सगळा लाईटीचा शो वगैरे लावणार आहे, त्याच्या मागे सिस्टीम लावणार आहे। आणि जवळपास काय मला पण माहित नाही, पण 20 शार्पी लावलेले आहेत, 15-20 2-4 लेझर लावलेले आहेत, ब्लेंडर आहेत, सिस्टीम लावलेली, आता इथून सगळं सजवणार आहे। तर आता इथं सर्व ट्रॅक्टर ट्रॉली वगैरे सगळं सजवून होणार आहे इथंच, आणि इथं सगळं सेटअप रेडी करणार आहे। मग खालच्या चौकापासून माझ्या घराच्या चौकापर्यंत अशी एक पूर्ण अशी संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये मिरवणूक ठेवलेली, सो ती पण आपण मी तुम्हाला दाखवेल। खूप मजा येणार आहे, कारण कोरोनाच्या पिरियडमध्ये जवळपास 2 वर्ष झालं, सगळं काही स्थगित झालं होतं, त्यामुळे खूप दिवसांपासून अशा लागली होती की आता कधी काहीतरी कार्यक्रम होतोय, मोठा कार्यक्रम होतोय। आणि फायनली रामनवमीला आता आम्ही भव्य मिरवणूक ठेवलेली, आता आज खूप खूप जण म्हणजे आपल्यातले सगळेजण एक्साइटेड, खूप एकदम जोरात कामं चालू आहेत। 2-3 दिवस पूर्ण रात्रभर नियोजन चालू आहे त्यांचं, सजवा सजवी हे ते ते आता ते बघायला भेटेल तुम्हाला नेमकं काय म्हणते, मी एवढं कशाबद्दल बोलते, संध्याकाळी कसा शो होणार आहे। मित्रांनो, जवळपास एकंदरीत तयारी झालेली आहे पूर्णपणे, तुम्हाला सेटअप दाखवतो कसं झालंय। आता तुम्हाला काय कळणार नाही, पण रात्री जेव्हा शो चालू होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल कसला भारी दिसणार आहे। आता फक्त रफली तुम्हाला दाखवतो कसं झालंय एकंदर। तर एकंदरीत आमची तयारी झालेली, सगळीजण दमून बसलेले आहेत, थांबलेली तोंड घेऊन, याचं काही नाही, आताच आले तोंडवर करत आणि असं दाखवतो ते दमले। दात नको काढू, आलाय एवढा लेट घागरे। फिरो की फिरो गोल गोलते भगवान। तर एकंदरीत सर्व तयारी झालेली आणि जी 6 वाजता मिरवून निघणार होती ती आता 7 वाजता काढणार आहे आम्ही। 6 वाजताच झाले, थोडं लेट झालंय, मी घरी आलोय आता आवरायला। आता फ्रेश होतो मस्तपैकी, कपडे बिडे पण चेंज करतो, तोंड बिंड देतो, मी झालो आता पूर्णपणे रेडी। बाहेर आता गाड्यांच्या हॉर्न यायला लागलेत, मला फोन करतात लवकर लवकर, पण मी आता हे दाखवून तुम्हाला जातोय। एकदम ओके मध्ये रेडी झालोय, आता चला पुढे जाऊया। खरी अडचण तर आम्हाला इथं झाली, आमचा रोड 20 फुटाचा होता आणि आमचा सेटअप पण जवळपास 20 फुटापर्यंतच गेला होता, त्यामुळं आम्हाला रोडवरून जाताना खूप प्रॉब्लेम्स आले। पूर्ण सेटअप आम्हाला असं पुढं मागं करून करून हळूहळू वर न्यावा लागला। मिरवणूक म्हणल्यावर सर्वजण ट्रॅक्टरवर चढून नाचणारच, सो आमच्या इथले पण सर्वजण ट्रॅक्टरवर चढले होते आणि मी पण चढलो आणि एकदम टॉपला जाऊन बसलो।
आणि म्हणलं आता उभं राहून मस्तपैकी डान्स करावा, पण माझं नशीब एवढं घाण एवढं घाण. आता तुम्हीच बघा काय होतंय ते. पण मी खचलो नाही भावांनो, मी ट्रॅक्टरवर बसलो, बसून का होईना पण नाचलो आणि लय नाचलो. तर मित्रांनो, अशा रीतीने आमचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मागे एवढी सगळी गर्दी, ही सगळी मंडळाची पोर आहेत. इकडं माझी गाडी दिसते आणि या साईडला तिकडं सेटअप आता काढायला चालू आहे. खूप साऱ्या अडचणी आल्या, तर लाईटी आमच्या रोडमधून बसत नव्हत्या, लाईटी आतमध्ये घ्यावं लागले. 2-3 4 रुपये घासल्या पण गेल्यात, त्या उद्या त्या पण भरून देऊ आम्ही त्याला. कालच आमचा रामनवमीची मिरवणूक पार पडली, एक नंबर कार्यक्रम झाला आणि काल रात्री आम्हाला घरी यायला 3 वाजले. एवढ्या हातपाय सगळं दुखायला लागले, काय सांगू तुम्हाला. आत्ता किती वाजलेत? 12 वाजलेत. आमच्या इथं माझ्या घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर घाट भरलाय बैलगाड्यावर. सो काही काही लोक जे अशी ज्यांना माहितीच नाही बैलगाड्या शर्यत म्हणजे काय असतं काय, त्यांना आज मी दाखवणार बैलगाडा घाट काय असतो, कसं असतं काय नाही सगळ्या गोष्टी. लोक एवढी शौकीन असतात ना बैलगाड्याची. मी तर लई शौकीन होतो लहानपणापासून. मी जाऊ द्या लहानपणी जिकडे राहायचो तिकडं घाट असायचं, तिकडं मी एकटाच जायचो लहान असताना. आणि आत्ता पण बऱ्याच दिवसानंतर गाड्यावरची बंदी हटली, त्यामुळं आता परत चाललोय आम्ही. आणि हा बघा इकडं माझ्या साईडला रोहन बसलाय, बिचाराचा हात मोडला दाखव. 10-15 दिवस झाले तो ऑपरेशन होऊन, त्याच्या हातामध्ये प्लेट टाकले, तरी पण याला मस्ती एवढी की त्याला पण बैलगाडा बघायला यायचा. शिवानंद बघा, आमचे मेंबर अजून झोपले. शिवानंद कस? मित्रांनो, घाटामध्ये लय ऊन असतं, लय धुराळा असतो दिवसभर. आणि आता तुम्हाला तर माहिती, उन्हाचं टेम्परेचर कुठेपर्यंत गेलं, 40-45. मग आपलं सनस्क्रीन घेऊन आलोय, मी सनस्क्रीन लावतो मस्त वेगळं. नंतर खूप आहे आणि मी सनस्क्रीन वगैरे लावून आता तयार झालो, तुम्हाला आम्हाला घाट दाखवतो. आवाज तर येतच आला. जो बैलगाडा कमी सेकंदामध्ये घाट पार करतो त्यांची अशा पद्धतीने मिरवणूक काढली जाते. एक नंबर नियोजन केलेले आणि त्याला दुरवायला उन्हे म्हणून तोंडाला मास्क बिस सगळं लावून ओक्टेमध्ये बसतले. इकडून खाली गाड्या सोडतात. इकडं कुठे गेला झेंडा? दिसतोय झेंडा, दिसतोय तो झेंडा फडकतो. आणि झेंडा तिकडे दाखवतो, तिकडे ते पोरं थांबलेत धारायला. आम्ही थोडं तिकडे जाणार आहे. हा लय भारी बैल धरतो, सवय आहे. गप्पलीकडच्या अंगावर बैल गेलाय. खालच्या बाजूने बैल सोडली जातात, वर झेंड्याचं एक निशाण असतं, तेवढं अंतर त्यांना पार करायचं असतं. सो सर्व बैलगाड्यांमधून जो बैलगाडा सर्वात कमी सेकंदामध्ये ते अंतर पार करतो त्याला घाटाचा राजा असं घोषित करतात. आता आम्ही घरी जेवायला चाललोय आणि लय ऊन आहे, लय धुराळ आहे, हवा कसला काळा पडलाय, मी पण काळा पडलोय. म्हणजे काही विचारूच नका. आता मस्त वेग घरी जातो, जेवण बिवण करतो आणि लगेच थोड्या वेळेत परत येणार आहे. आता वाजले 3-4 वाजता फायनल चालू होईल. फायनल बघायला खरी मजा येते. आम्ही आता निघालो, आमचं जेवण बिवण झालंय आणि इथे कपडे बिपडे बदलले आहेत. आता मस्त वेगळी मी बुटं बिटं बदलले. आता जाताना शोभनला घेणार आहे आम्ही सोबत आणि मग त्याला मागे टाकणार आहे. आम्ही तिथे जाऊन बघत बसणार आहे फायनल. फायनल चालू झाली आणि आम्ही इकडं तिकडं बैल धरतात वरच्या साईड इकडून थांबलेले. तर मित्रांनो, हे आहेत फायनलचे विजेते. तर अशा पद्धतीने त्यांच्या बैलांची मिरवणूक काढली जाते. मित्रांनो, अशा रीतीने आजचा दिवस संपन्न झालेला आहे. इकडे मागच्या साईडला तुम्हाला दिसतं सगळा घाट आणि इकडे बॅक साईडला इकडे ती बैलं बिलं धरायची जागा होती. आम्ही तिथे थांबलेलो आहे. खूप मजा आली. जवळपास आज मी अख्खा दिवस इकडे स्पेंड केला आहे. फक्त दुपारी जेवायला गेलो होतो.
आणि आता ज्यांचे ज्यांच्या बारे झाल्यात त्यांनी मस्तपैकी त्यांच्या बैलांची मिरवणूक काढलेली आवाज येत असं दत्तडण 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 फुल हलक्या बिलक्या लावून त्यांचा जोश उत्साह आनंद साजरा करतात ते. तर आता मी निघालोय पुण्यामध्ये ब्लॅककडे चाललोय. आज त्याचा बर्थडे आणि विषय असं झालं की काल रामनवमी होती त्यामुळे आमची तर मिरवणूक झाली ती तुम्हाला दिसतीच कशी झाली त्यामुळे खूप दमलो होतो. काल रात्री मला जायला काही पॉसिबल झालं नाही आणि आज दिवसभर बैलगाडीच्या घाटात होतो आणि तिथून आलो मी एवढं दमलो होतो डायरेक्ट झोपलो. नंतर डायरेक्ट 9-10 वाजता मला जाग आली. आता मी निघालोय आखेकडे आणि तिकडे जाऊन मस्तपैकी त्या बर्थडे बिड्डे सेलिब्रेट करतो. आलोय आम्ही सगळेजण मस्तपैकी आणि केक बिक तिकडेच घेऊन ठेवलेला आहे. 12 वाजले त्याचा बर्थडे संपलाय. तसा आमचे परम मित्र ऋषी शेठ कानेकर या ठिकाणी 12 चहाचे आलाय या वर्षी 10 मिनिटाचे आलेले आहेत ऋषी शेठ आमचे. हॅपी बर्थडे म्हणायचा बर्थडे. धन्यवाद धन्यवाद. ओगो बाबा 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 भले बाग हमारे जो शेठ यहाँ पे पधारे बाबा बाबा. कुठलं केक आठवलं का तुला? कुठलं रे त्याच्या ठेवलेल्या फ्रीज मध्ये. अरे इथून उडव असं तिकडे उडव. कुठं मारायचं? थांब एक मिनिट थांब एक मिनिट. अप्पा खास मित्र आहे ना, खास मित्र ना इतिग आल्यात आणि फुल तयारी चालत भरवायच्या भाई. जर चाचू झाली नाही त्याला काय म्हणलं नको म्हणलं करेल. चाचू झाली तर आजू करून टाकायला. मित्रांनो करेल त्याला करायची. नाही नाही जी मित्र एकत्र आले ते जो करेंगा सब लोग भरेंगा. सुधीर शेठ तयारीत माझे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. पोझिशन गेट टू बॅक पोझिशन घ्यायचं. फोटो काढा प्रभाकर. पुन्हा टाकले प्रभाकर. अरे वरतून उडल्या यार. आता काय शिव्या बिव्याजी नको लोक चालू. मी काय करायचं नाही. ठेवायचं ठेव ना. घालायचं तर आहे तुला अजून इतक्या ठेवायचं का उघड दूरदर्शन नको म्हणून नको कॉपरेट पडत. कुठं गेलाय जंगल वाढलं राऊंड पाणी लागायला कॅप्शन मला जबरदस्त आवडला आणि मी वाचला का आणि एवढं नाही रे मी स्वतःच्या मनाने दिलाय तरी जाऊ दे. आता शिवाय लागेल मित्रांनो पण नाही केलं रे कमेंटला माझ्या यांनी. कुठे केलाय स्टोरी ठेवलं रिमांड तिथे केलाय कमेंट मध्ये. पोरं म्हणते तुझ्या बर्थडे एवढा. अरे 2 लाख फॉलोअर झाले तो ह्याचे तरी ह्याला तसलाच ना तरी. ये दस्ती नोई तोडेंगे अगले ब्लॉग में फिर मिलेंगे. ओके आता लवकरच गाडी घेणार आहे तर त्यासाठी मी गिफ्ट घेऊन आलेलो आहे. तिची गाडी जर कुठे पंक्चर झाली तर गाडीत हवा मारायला लागणार. त्यासाठी मी एक स्प्रे घेऊन आलेलो आहे तसला पंप मस्तपैकी. हा ते आता हवा भरेल सारखी गाडी पंक्चर झाली. मला असं वाटतं मला असं वाटतंय की होम मिनिस्टरचा खेळ चाललाय आणि मला हे गिफ्ट टेम्पर या ठिकाणी भेटलेले. तुला खूप उपयोग येतील भविष्यात उपयोगी पडेल. खूपच चांगले चायनाच दिसते. यस बघू शकते तर बटन हे चालू बंद करायचं. मस्तपैकी आके आता हवा भरू शकतो जिथं पाहिजे तिथं. अहो पण हे बंद आहे हो. ते घालायचं असतं गाडी होय. बरोबर ठीक आहे आणि हे फोटो आहे माझ्या गाडीतले. हे खरं खरं गिफ्ट आहे. तुझं गिफ्ट आहे फोडकी वॉच आहे हे फाडकी. अरे कॅशिओ कंपनी म्हणजे वॉचची कंपनी वागलाय म्हणायचं असतं की मी नाही वागलाय. पण आता मला आयुष्यामध्ये कधीच कुणी गिफ्ट दिलं नाही. म्हणजे जवळपास घरच्यांनी सोडून बाहेरच्या मित्रांनी कुणीच गिफ्ट दिले नाहीत आणि कधी मला वाटतच नाही की महागातलं पण गिफ्ट दिलं नाही. आणि नाही मी मलाच सारखे गिफ्ट देत असतो किंवा मी कोणाला तरी गिफ्ट सारखे देत असतो. असं आपण खोलून बघूया की ह्याच्यामध्ये काय आहे. अनबॉक्सिंगचे पैसे दिलेले नाहीयेत. अरे रात्री 10 वाजता आम्ही उतलो त्याला. बाबा 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 या ठिकाणी जवळ जवळ फोकस फोकस. मित्रांनो घड्याळ बघण्याआधी तुम्हाला सांगतो घड्याळ खूपच महागाचं दिसते. एवढी मोठी चिठ्ठी महागातल्या घड्याळात वॉरंटी कार्ड निघतो. हा हे बघा घड्याळ नंतर आधी चिठ्ठ्या बघा. लय चिठ्ठ्या त्यामुळे घड्याळ जोरदार आहे. काम आलाय
जबरदस्त अरे फोन जवळ घ्यायचा असतो रे ते झूम करते किती लागते व्हायचं थांबा आता मी हे माझं फर्स्ट कॉपी करतो आता ओरिजिनल घाल ओरिजिनल घालतो माझ्या आयुष्यातलं पहिलं घड्याळ ओरिजिनल नाही मी आधी घालायचं पप्पाचं चोरून आणि अशा रीतीने घड्याळ थोडं मोठं झालेलं आहे उलट पण घातलेलं आहे भाऊने घड्याळ अभिनंदन ते खोलते खुलले मला पण माहित नाही गाडी चालू केली असती मान्य आहे पेट्रोल मागे गाडी लॅव्हरेज कमी आवाज येईल बघ बसले मस्त मी गाड्या फक्त आता एक सात आठ कांड्या चोडावे लागतील. तर मित्रांनो अशा रीतीने हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. केक तरा थोडा पाणी वाणी लागत होता काय माहित काय भूक लागली आता आकाला मस्त पैकी टोपी टाकतो आणि होपसो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करून टाका.